जय जय राम कृष्णा हरि ओम हरि जय जय राम कृष्णा हरि हरि जय जय राम कृष्णा हरि हरि जय जय राम कृष्णा हरि राम कृष्णा हरि जय जय 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 राम कृष्णा हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उबे मिटे वरी 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 हरि कर कटावरी टेवनिया कटावरी ठेवनिया कर कटावरी ठेवनिया कर कटावरी ठेवनिया तुलसी हार गळा कासे पीतांबर 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 आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान मकर कुंडले तळपते श्रवण मकर कुंडले तळपते श्रवण मकर कुंडले तळपते श्रवणी मकर कुंडले तळपते श्रवणी आकंठे कौस्तुभ मणी विराजितो आकंठे कौस्तुभ मणी विराजितो कंठे कौस्तुभ मणी विराजितो कंठे कौस्तुभ मणी विराजितो तुलसी हार गळा कासे पीतांबर 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 आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान हरी हरि तुका मने माझे तुका मने माझे तुका मने माझे हेच सर्व सुख तुका मने माझे तुका मने माझे हेच सर्व सुख तुका मने माझे तुका मने माझे तुका मने माझे सर्व सुख
तुका मने माझे सर्वस्व आपाहीन श्रीमुख आवडीने पाहीन श्रीमुख आवडीने आ तुलसी हार गळा तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा तुलसी हार गळा कासे पीतांबर आपाहीन श्रीमुख आवडीने पाहीन श्रीमुख आवडीने आ तुलसी हार गळा तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा तुलसी हार गळा तुलसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हे जी ध्यान आवडे निरंतर हे जी ध्यान तुलसी हार गळा तुलसी हार गळा तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा तुलसी हार गळा तुलसी हार गळा कासे पीतांबर हरि विठो बारको माई बारको माई विठो बारको माई बारको माई विठो बारको माई बारको माई विठो बारको माई हरि विठो बारको माई बारको माई विठो बारको माई बारको माई हरि 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 हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण कृष्ण हरे जय जय राम 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 कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरे आरूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले साजने सुख झाले हो साजने तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत
सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी मन विठ्ठले आवडे मन विठ्ठले आवडे विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव भरवा सर्व सुखाचे आदर आदर सर्व सुखाचे आदर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव भरवा बाप रखुमा देवीवर कुमा देवी वर तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव भरवा जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कोण पुण्य यांचा होईल सेवक कोण पुण्य यांचा होईल सेवक कोण पुण्य यांचा होईल सेवक कोण पुण्य याचा होईल सेवक द्वंद्वाधिक दुरावले जिहे द्वंद्वाधिक दुरावले जिहे द्वंद्वाधिक दुरावले ऐसे वर्म मज दावी नारायण 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 अंतरिचा कुणा प्रगटोनी अंतरिचा कुणा प्रगटोनी अंतरिचा कुणा प्रगटोनी बहुआवघड आहे संत भेटी बहुआवघड आहे संत भेटी बहुआवघड आहे संत भेटी बहुआवघड आहे संत भेटी परिजग जेठी करुणा केली परिजग जेठी करुणा केली परिजग जेठी करुणा केली ऐसे वर्म मज दावी नारायण 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 अंतरिचा कुणा प्रगटोनी अंतरिचा कुणा प्रगटोनी अंतरिचा कुणा प्रगटोनी तुका म्हणे मग नये वृत्तीवरी म्हणे मग नये वृत्ती वरी तुका म्हणे मग नये वृत्ती वरी म्हणे मग नये वृत्ती वरी सुखाचे शेजारी पहुडेन सुखाचे शेजारी पहुडेन सुखाचे शेजारी पहुडेन ऐशे वर्म मज दावी नारायण मज दावी नारायण ऐशे वर्म मज दावी नारायण मज दावी नारायण अंधारीच्या गुणा प्रगटोले अंधारीच्या गुणा प्रगटोनी अंतरीच्या गुणा प्रगटोनी विठोबार कुमाई हरी विठोबार कुमाई विठोबार कुमार कुमार विठोबार कुमार कुमार विठोबार कुमार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई
कुमारी कोण पुण्यांचा होईन सेवा कोण पुण्यांचा होईन सेवा कोण पुण्य त्यांचा होईल सेवक कोण पुण्यांचा होईल सेवक कोण पुण्यांचा होईन कोण पुण्याचा होईन सेवक त्यांचा होईल सेवक कोण पुण्याचा होईल सेवक जी द्वंद्वातिक दुराविले जी द्वंद्वातिक दुराविले आयुषी वर्मा मज दावी नारायणा आयुषी वर्मा मज दावी नारायणा नारायण जी द्वंद्वातिक दुरावले जी द्वंद्वातिक दुरावले ऐसे वर्म मज दावी नारायण ऐसे वर्म मज दावी नारायण अंतरिचा खुना प्रकट अंतरे जा अंतरिचा खुना खुना प्रगटो ने विठ्ठला 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 विठ्ठला
विठाल 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 टाळी टाळी विठाल 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 टाळी वाजवायची सर्वांनी टाळी विठाल 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 बोला पण कुणाली गावर हरि हरि विठाल श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय चांदी ब्रह्मेकनाथ महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय विठाला 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 गोला कुंडली कवर हरि श्री नारायण कोण पुण्य त्यांचा होईन सेवक जिही द्वंद्वाधिक दुरावले ऐसे वर मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोने बहु अवघड आहे संत भेटी परिजग जेठी करुणा केली ऐसे वर मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोने तुका म्हणे मग नैवृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडयेन ऐसे वर मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोने विठाला 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 कोण पुण्य त्यांचा होईन सेवक जी द्वंद्वाधिक दुरावले ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोने नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो ज्ञान राजा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्त कहे पायावरी मस्त कहे पायावरी मस्त कहे पायावरी मस्त कहे पायावरी यार करे संताजा यार करे संताजा वार करे संताचा वार करे संताचा वार करे संता हे मस्तक हे पायावर या वार करे संताचा या वार करे संताचा पुण्य यांचा होईन सेवक जी द्वंद्वाधिक दुरावले ऐसे वर्म मज दावे नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी प्राप्त प्रसंगी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत साधू तुकोबरायांचा असून अभंग चार चरणाचा आहे. अभंग तुकोबरायाचा आहे, अभंग चार चरणाचा आहे आणि अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे हात जोडून प्रार्थना करतात आणि मनातली प्रार्थना देवापुढे मागतात. हे देवा मला त्यांचं सेवक व्हायचंय, त्यांचं अर्थात संतांचं मला सेवक व्हायचंय, सांग दे देवा कोणत्या पुण्याईनं होता येईल. सांगत असताना देवा अंतरिक्ष वर्मासहित मला ते वर्म तू सांग. हे देवा मी तुला काय विचारतो,
खऱ्या संताची भेट या जगतात खूप दुर्मिळ आहे, पण तू जर कृपा केली तर त्या संताची भेट मात्र होऊ शकते. भगवान परमात्म्याने महाराजांना विचारलं, महाराज या जगात अवघड दुर्मिळ असणारी संताची भेट तुम्ही इच्छिता? ती संताची प्राप्ती तुम्हाला झाली, संताची भेट तुम्हाला झाली, नेमकं करसाल तरी काय? महाराज म्हणतात, एकदा का त्या संताची भेट मला झाली, एकदा का तू त्या संताची भेट मला घडून दिली, मी या वृत्तीवर राहणार नाही, निवृत्ती अवस्था मला प्राप्त होईल, असा भंगाचा सरळ सरळ वर्ता. विठ्ठल 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 विठ्ठल. शेवेला सुरुवात करण्यापूर्वी काही परिहार द्यायचा तो असा, अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीदेश परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादानं तुम्हा सर्व साष्टेकर ग्रामस्थांच्या सहकार्यानं गेली 29 वर्षापासून चालत असलेला काकडा आरती महोत्सव आणि त्या काकडा आरती महोत्सवाला जोडूनच असणारी आपली 5 दिवसाची जी असणारी सप्ताहाची सांगता आहे, काकड्याची सांगता आहे, आणि त्यानिमित्तानं आपण 5 दिवसाचा सप्ताही या ठिकाणी करत असतो. प्रतिवर्षाप्रमाणे सर्व गावकरी मंडळीने मोठ्या उत्साहात श्रीमती नानी आजी वारकरीन अर्थात नानीबाई सोपाना रिकामे यांच्या मूळ प्रेरणेनं माझे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्तिपरायण परमपूज्य परम आदरणीय वैकुंठवासी गुरुवर्य विठ्ठल महाराज तिपाले यांच्याही भव्य आणि दिव्य अशा 29 वर्षापासून प्रेरणेनं चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यामध्ये यावर्षी जुळून आलेला घडून आलेला दुग्ध शर्करा योग ज्याला म्हणतात तो दुग्ध शर्करा योग असं मी म्हणेल. या ठिकाणी सुंदर अशा वातावरणामध्ये सुमित कंपनीनं ही असणारी आपली शूटिंग मोठ्या उत्साहामध्ये तुमच्या आमच्यापर्यंत या ठिकाणी सहकार्य म्हणून या उत्साहामध्ये भर टाकली. सर्वांना एकदा नमस्कार करतो आणि आपल्या सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग तुकोबरायांचा आहे, अभंग 4 चरणाचा आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवा मला त्यांचं सेवक व्हायचंय, सांग कोणतं पुण्य करावं लागेल, तुम्ही माझे आहात मी तुमचा आहे. ध्यान देऊन ऐका, जगद्गुरु तुकोबरायांना देवाला म्हणावं, देवा मला कोणतं पुण्य करावं लागेल त्या संताची सेवक होण्याची पात्रता आणखी बाळगावी म्हणून. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, जगद्गुरु तुकोबरायांना म्हणावं, देवा मला कोणतं पुण्य करावं लागेल, कोणतं पुण्य करावं लागेल असं देवाला तुकोबरायांनी म्हणण्यापेक्षा देवाजवळ तुकोबरायचं कोणतं पुण्य कमी होतं? माझा हरिपाठ असं सांगतो, हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. हरीचं जर नामस्मरण मुखाने केलं तर पुण्याची गणना होत नाही असे माझे ज्ञानोबराय हरिपाठामध्ये सांगतात. मग माझ्या तुकोबरायच्या जीवनामध्ये सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत माझ्या तुकोबरायचं एकच काम होतं, दिनरजनी ह्याची धंदा गोविंदाचे पवाडे, नकळे दिवस की राते अखंड लागली शे ज्योते. माझे तुकोबराय अखंड त्या भगवान परमात्म्याचं भजन करत होते, माझे तुकोबराय अखंड भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत होते. मग हरिपाठ जर सांगतो त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं, भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं तर अगणित पुण्य प्राप्त होतं, पुण्याची गणनाच होत नाही. मग माझे तुकोबराय तर सतत त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत होते, कोणतं पुण्य कमी असेल माझ्या तुकोबरायाकडं? असंही पुण्य असताना माझ्या तुकोबरायांनी म्हणावं, देवा सांग त्या संताची मला सेवक होण्याची पात्रता अंगी बाळगायची, कोणतं पुण्य करावं लागेल? अरे माझ्या तुकोबरायचं सोडूनच द्या, सांगू माझ्या तुकोबरायचा पुण्याचा प्रताप, माझ्या तुकोबरायचं पुण्य किती होतं याच्यापेक्षा मी तुम्हाला एक छोटासा मुद्दा सांगून माझ्या तुकोबरायची महती सांगेल. तुकोबरायचं पुण्य किती मोठं होतं यात शंकाच नाही, पण माझ्या तुकोबरायची असणारी पत्नी, माझ्या तुकोबरायची असणारी मुलं, एक वेळचा प्रसंग आहे, ध्यान देऊन ऐका. चिंचवडगाव सर्वांना माहिती आहे, आपल्यापासून इथं पुणे 10-15 किलोमीटर आहे. चिंचवड पिंपरी चिंचवडगाव सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना माहीत आहे.
या चिंचवड गावामध्ये एक अंगर्ष नावाचा फकीर, ध्यान देऊन ऐका कीर्तन सर्वांनी, चिंचवड गावामध्ये अंगर्ष नावाचा फकीर एक दिवस सकाळी सकाळी उठला आणि त्यावेळेत आपल्या गल्लीमध्ये आला आणि त्याने एक मोठा आवाज दिला. त्या अंगर्षा फकीराजवळ एक कटोरा होता. कटोरा जुनी फकीर लोक असायची ना, त्या जुन्या फकीर लोकाजवळ पीठ मागण्यासाठी त्याला कटोरा म्हटल्या जायचं. हा अंगर्षा फकीर गल्लीमध्ये आला आणि अंगर्षा फकीरानं एक आवाज दिला, ये जो मेरा कटोरा है, ये मेरा कटोरा जो भर देगा उसको मैं ब्रह्म दिखाऊंगा. माझा कटोरा आहे जो पिठानं भरून देईल त्याला मी देव दाखवेल. आवाज अंगर्षा फकीराचा बऱ्याच जणांनी ऐकला. अरे सोपं आहे, ज्या देवाची कित्येक वर्ष तपश्चर्या करावी लागती, भजन पूजन करावं लागतं, तरी तो देव भेटत नाही. आणि हा फकीर म्हणतोय जो मेरा एक कटोरा आटो से भर देगा उसको मैं ब्रह्म दिखाऊंगा. जो तो येत होता आपल्या ओंजळीमध्ये पीठ घेत होता आणि त्या कटोऱ्यामध्ये पीठ टाकत होता, पण तो अंगर्षा फकीराचा कटोरा होता, साधा नव्हता. किती पीठ त्या कटोऱ्यात टाकलं तर त्या कटोऱ्याचा तळ सुद्धा झाकत नव्हता. पण मोठमोठे दुकानदार विचार करू लागले, कितीतरी वर्ष भजन करावं लागतं म्हणतात, कितीतरी वर्ष साधना करावी लागती म्हणतात, तरी देव भेटत नाही. हा असणारा फकीर म्हणतोय माझा कटोरा भरल्यानंतर मी तुम्हाला देव दाखवतो. एका बहादरानं अख्खी पिठाची थैलीच घेतली आणि त्या कटोऱ्यात पालथी केली, तरी सुद्धा तो कटोरा त्याचा तळ सुद्धा झाकला नाही. पण हे दृश्य एक असणारा 8-9 वर्षाचा छोटासा मुलगा आमच्या स्वराज सारखा बाजूला उभा होता आणि त्या 8-9 वर्षाच्या मुलानं या फकीराला आवाज दिला, महात्मा जी, जी बेटा, आपका कटोरा आपको भर के चाहिए. हा बाबाजी, महात्मा जी, आपका कटोरा इस चिंचवड गांव में नहीं भरने वाला. क्या करना पड़ेगा बेटा? कुछ नहीं बाबा, आपका कटोरा आपको भर के चाहिए तो एक काम करिए बाबा, यहां से 15 मील जाओ, आपको देव नाम का गांव लगेगा. उस देव गांव में एक तुकाराम बाबा नाम के साधु रहते हैं, उसके घर जाओ, आपका कटोरा भर जाएगा बाबा. एवढं म्हटलं निघून गेलं. अंगर्षा फकीरानं सकाळी 8 वाजता वाट धरली देहूगावची, ताड 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 चालत अंगर्षा फकीर 11 वाजता देहूगावात गेला. इकडं तिकडं देहूगावात बघू लागला. छोट्याशा लहानशा मुलांना सांगितलं इथं तुकाराम महाराजांचं घर कुठं आहे आणि त्या तुकाराम महाराजांच्या घरातच माझा कटोरा भरणार आहे. इकडं तिकडं बघू लागला. तेच 8-9 वर्षाचं रूप पालटून तिथं पुन्हा आलं. क्या बात है बाबा, इधर उधर देख रहे, क्या बात है? कुछ नहीं बेटा, यहाँ तुकाराम जी महाराज, तुकाराम जी महाराज नाम का एक महात्मा रहता है, उसका घर कहाँ मैं ढूंढ रहा हूँ. बाबा आगे जो तुलसी वृंदावन दिख रहा है, बोले हाँ वही तुकाराम बाबा का घर है. एवढं सांगितलं आणि पुन्हा निघून गेलं. अंगर्षा फकीर ताड 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 चालत माझ्या तुकोबराईच्या दारासमोर आला आणि या अंगर्षा फकीरानं एक आवाज दिला, अलक निरंजन, जो ये मेरा कटोरा भर देगा ब्रह्म दिखाऊंगा. अलक निरंजन म्हटलं आणि दारात उभं राहिलं. 5 वर्षाची माझी तुकोबरायची भागीरथी बाहेर अंगणामध्ये जुन्या काळामध्ये वेगवेगळे खेळ होते. अशा बारीक चिपा असायच्या, असे घरं केल्या जायचे आणि असं लंगीनं त्या चिपाला ढकलल्या जायचं. लहान लहान मुली ते खेळ खेळायच्या. आता जुने खेळ गेले, आता सगळे नवीन खेळ आले. जुने खेळ सगळेच गेले. जुन्या काळात जे खेळ असायचे काका, त्या खेळानं व्यायाम व्हायचा माणसाचा. आता ह्या खेळा व्यायामचा आणि खेळाचा काही संबंधच राहिला नाही. आता घरातल्या घरातच खेळ चालू आहे. पण हा तरी खेळ माऊली बरा होता, किमान या बोटानं व्यायाम तरी होत होता. आता त्याच्या पलीकडे खेळ असा आहे, माणूस शेजारी बसला, किती जवळचा पाहुणा आला त्याला एकदा बोलायचं, बरं आहे का, बस तो त्याच्या कामात व्यस्त नाही, याच्या कामात व्यस्त. व्यायाम पूर्ण बंद आहे. पण जुन्या काळामध्ये,
जो खेळ खेळला जायचं कोणी असो छोट्या छोट्या मुलीचा व्यायाम मला सांगण्याचा मुद्दा माझी छोटीशी 5 वर्षाची भागीरथी अंगणामध्ये लंगडीचा खेळ त्या बारक्या चिपानुसार खेळत होती 5 मिनिटं झाले 7 मिनिटं झाले अंगर्षा फकीर दारात उभाय आतमध्ये माझ्या तुकोबराईची पत्नी अर्थात माझी जिजाऊ माता दळण दळून महाराजांची निहारी घेऊन जायची आहे. तुम्ही म्हणसाल इतक्या उशिरा दळत होती का जिजाबाई? एवढ्या उशिरा दळत नव्हत्या, पण मुद्दा असा होता त्या काळात माझ्या तुकोबराईंची परिस्थिती इतकी नाजूक होती. घरामध्ये धान्याचा कण नसायचा आणि सकाळी कुठेतरी जाऊन थोडीशी जोंधळी मागायची आणायची आणि मग ते जात्यावरती भरडायची आणि मग महाराजांची निहारी घेऊन जायची. आवाज अंगर्षा फकीरानं 7 मिनिटांनी दुसरा दिला, अलक निरंजन. छोटीशी भागीरथी तिनं आवाज ऐकला, आईला आवाज गेला नाही वाटतं. दुडुदुडु दुडुदुडु पळत आली, बाबा रुक जाओ, थांबा बाबा आत्ता घेऊन येते. म्हणून 5 वर्षाची भागीरथी आतमध्ये गेली आई. बाहेर एक फकीर आलाय, मग अलक निरंजन म्हणतो ऐकलं नाही? ऐकलं, मग देणं थोडस पीठ खाली, बस शांत बस, बसली जरा बाजूला, आईनं दम दिला ना, साईडला बसली तोपर्यंत बराच वेळ झाला. अंगर्षा फकीरानं तिसरा आवाज दिला, अलक निरंजन. आता मात्र छोटीशी भागीरथी मनात व्याकुळ झाली, बाहेर फकीर आलेला आहे, आपल्या बाबाचं एक शिकवण आहे, आपल्या बाबाची एक संस्कृती आहे. विनमुख गेली अतिथी, निसुकृताची संपत्ती दारात दारामध्ये आलेला जो अतिथी आहे, अतिथी देव भव, मातृदेव भव, पितृदेव भव, अतिथी देव भव, आई देव आहे, बाप देव आहे, त्याच पद्धतीनं अतिथी हा देव आहे. आणि हा अतिथी जर असाच गेला तर सगळं पुण्य घेऊन जातो. आई देणं थोडस शांत बस. आई बाबा सांगतात की नाही, दारात आलेला अतिथी त्याला काय द्यावं, बाप मोठा आणि बापाची लेख त्याच्यापेक्षा उदार. बस खाली गिळायचं ना गपचीप, बस इथं छोटा असायचं. भागीरथीला खाली बसवलं, बराच वेळ झाला. अंगर्षा फकीर विचार करतोय, छोट्या मुलांना सांगितलं माझा कटोरा फक्त महाराजांच्या घरी भरणार आहे, मी इथून हलणारच नाही. चौथ्यांदा आवाज दिला, अलक निरंजन. आता मात्र छोट्याशा चिमुकल्या भागीरथीला दम निघेना, उठली आणि आई दळत असताना अशी चुपकत 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 जवळ गेली जात्याजवळ. 5 वर्षाची जरा कल्पना करा, चिमुकली असेल नाही का? आई दळण्याच्या नादामध्ये असताना खाली वाकली आणि पीठाचा वाचका मारला. वाचका कळतो का? आमच्याकडे वाचका म्हणतात, तसं तुमच्याकडे वाचकाच म्हणतात. मी दोन इकडचा पण आहे, मी साष्ट्याचा आहे बरं का काका, कोलवडी साष्ट्याचा. हा, त्याच्यामुळे मला इथले शब्द माहिती आहेत, तिकडली शब्द माहिती आहेत. वाचका मारला, पण तेवढ्या वाचक्यामध्ये आता हे पीठ घेऊन पळणार. आईनं हात धरला, भागीरथी खाली टाक, नेऊ दे नाही, खाली टाक. आई थोडस नेऊ दे, खाली टाक बनलं तर, नेऊ दे नाही, खाली टाक. मुळात जात्याच्या पाळूला खरं सांगा एवढीशी ज्वारी दळायला घेतली माझ्या जिजाबाई साहेबानं. काय त्या जात्याच्या पाळूला एवढीशी ज्वारी दळल्यानंतर किती हो पीठ पडलं असं? पण एवढं पीठ पडलं असताना 5 वर्षाची भागीरथी नेमकं त्या पाळूच्या हातामध्ये किती हो पीठ आला असं? पण तेवढ्या सुद्धा जेवढं पीठ माझ्या जिजाबाई साहेबांना धरलं, खाली टाक, खाली हात झटकला, पण असा असा झटकला त्यातलं अर्ध पीठ पुन्हा खाली पडलं. पण भागीरथीनं मनात ठरवलं, बाबा आप टेन्शन मत लीजिए, ये भागीरथी आपको यहां से भिक्षा देगी देगी, रुक जाइए बाबा. हात झटकला आणि आईचा हात झटकून दुडुदुडु दुडुदुडु पळत सुटली भागीरथी. आता विचार करा, जात्याच्या पाळूला पीठच किती असेल, एवढीशा हातात ते पीठ आलंच किती असेल, आणि हात झटकल्या झटकल्यानंतर हातात राहिलंच किती असेल. एवढे पीठ घेऊन भागीरथी दुडुदुडु दुडुदुडु पळत गेले, बाबा हा लिजे बाबा, बाबा लवकर घ्या कटोरा पुढं करा. अंगर्षा फकीरानं आपला कटोरा पुढं केला आणि माझ्या चिमुकल्या 5 वर्षाच्या भागीरथीने हात झटकला. हात झटकल्याबरोबर कटोरा भरला यात नवल नाही. अंगर्षा फकीर कमरा इतका पिठात गाडला गेला, विठ्ठल 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 विठ्ठल. माझा सांगण्याचा मुद्दा,
जी ताकत ज्या पुण्याईचा साठा माझ्या चिमुकल्या भागीरथीला माझ्या तुकोबराईची पाच वर्षाची कन्या तिचं एवढं पुण्य एवढं तिचं सामर्थ्य जे मोठमोठ्या पिशवीनं जो कटोरा भरला नाही तो हात झटकल्यानं कटोरा भरतो हे पाच वर्षाच्या चिमुकलीचं मी सांगतोय. कटोरा भरल्याबरोबर कटोरा बाजूला ठेवला आणि लोटांगण घातलं भागीरथीच्या चरणावर अंगर्षा फकीरानं. त्यावेळेस अंगर्षा फकीराचं लोटांगण बघून भागीरथी मागे सरकली. बाबा काय करताय? तुकाराम महाराज आप धन्य हे. ती म्हटली मी काय तुकाराम महाराज आहे का? बाबा मी तुकाराम महाराज नाही, मुझे बताया है ये मेरा जो कटोरा है वही घर में भर जाएगा जहां तुकाराम बाबा का घर है. मेरा कटोरा भरा आप तुकाराम महाराज है. कधी तुकाराम महाराजांना पाहिलं नव्हतं त्यांनी, म्हणून भागीरथीचं तुकाराम महाराज आहे म्हणून भागीरथीच्या पाय पडू लागला. नाही बाबा मैं तुकाराम बाबा नाही हूं, मैं तो उसकी बेटी हूं. अंगर्षा फकीरानं आपल्या मस्तकाला हात लावला आणि मनात विचार करू लागला ज्या तुकाराम महाराजांची ज्या तुकोबराईची पाच वर्षाची मुलगी जिचं एवढं सामर्थ्य, मग त्या तुकोबराईचं सामर्थ्य असेल किती? असा सामर्थ्य ज्या प्रकार माझ्या तुकोबराईचा, एवढं सामर्थ्य असताना सुद्धा तरी माझ्या तुकोबराईनं म्हणावं देवा मला कोणतं पुण्य करावं लागेल. अभंगाचा मुद्दा ध्यान देऊ नये का? मला संतांचं सेवक व्हायचंय देवा कोणतं पुण्य करावं लागेल. पुन्हा देवाने भगवान परमात्म्याने तुकोबराईला प्रश्न विचारला, महाराज संतांचं सेवक का व्हायचंय तुम्ही म्हणता? तुम्हाला माहित नाही का? शास्त्र जाणत ना का? चार वेद सहा शास्त्र 18 पुराण तुम्हाला माहित नाही का? शास्त्रामध्ये असं सांगितलंय जो सेवक आहे तो सेवक हा जिवंत असून मेल्यासारखा असतो. दुसऱ्याची सेवा करणं चांगलं आहे का? दुसऱ्याचं दासत्व चांगलं आहे का? दुसऱ्याची नोकरी करणं हे चांगलं आहे का? शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे सेवक हा जिवंत असून मेल्यासारखा आहे. वास्तविक पाहता शास्त्रामध्ये पाच जण ध्यान देऊ नये का, पाच जण जिवंत असून मेल्यासारखे आहेत. कोण कोण? दारिद्र्य माणूस, व्याधीने पीडित असलेला माणूस, मूर्ख माणूस, प्रवासी माणूस आणि सेवा करणारा माणूस. किती सांगितले मी? कोणते कोणते? कीर्तन ऐकतोय ना आपण. हा आता एक काम कर, कल्पना कर मी तुझ्याजवळ 10 रुपये दिले. नाव काय तुझं? हा आता मी तुझ्याजवळ 10 रुपये दिले. मी देणार नाही, लय चंगट माणूस, आपल्याला घ्यायचंच माहित आहे माऊली, द्यायचं माहित नाही. पण असं कल्पना आहे बरं का? देणार नाही मी, फक्त तुझ्याजवळ 10 रुपये दिले आणि 10 रुपये देऊन तुला सांगितलं आता मोरे वस्तीवर जा आणि एक चुन्याची डब्बी, एक गुटख्याची पुडी, एक तंबाखूची पुडी ही घेऊन ये. किती वस्तू सांगितल्या मी? चुन्याची डब्बी, सिगरेट सॉरी गुटख्याची पुडी आणि हे मी काय ध्यानात ठेवायला सांगितलं का तुला? हे कसं काय ध्यानात राहिलं? माणसाची ही आख्यायिका आहे, संसारातल्या गोष्टी लगेच ध्यानात राहतात, व्यसनी जीवनातल्या गोष्टी ध्यानात राहतात पण पारमार्थिक चिंतन ध्यानात राहत नाही. मी आपला महाराज आहे म्हणून पुन्हा आपल्या माणसाला सांगतो ध्यान देऊन ऐका कीर्तन. काय सांगत होतो मी? म्हणा ना कीर्तन. विठ्ठल 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 विठ्ठल. पाच जण जिवंत असून मेल्यासारखे आहे. जिवंतोपि मृतं पंचे व्यासेन परिकीर्तितः, दारिद्रो व्याधितो मूर्खा प्रवासी नित्य सेवकः. शास्त्र सांगतंय जिवंतोपि मृतं पंचे व्यासेन परिकीर्तितः. व्यास ऋषीने शास्त्रामध्ये असं सांगितलंय दारिद्रो व्याधितो मूर्खा प्रवासी नित्य सेवका. दारिद्र्य माणूस, व्याधीने पीडित असलेला माणूस, मूर्ख माणूस, प्रवासी माणूस आणि सेवा करणारा माणूस, हे पाच जण जिवंत असून मेल्यासारखे आहेत. महाराज हे पाच जण जिवंत असून मेल्यासारखे आहे, मग तुम्ही तरी सेवक व्हायचं म्हणता याचा मुद्दा काय? महाराज म्हटले सेवा करण्यात प्रकार आहे, मी सेवा करायचं, सेवक व्हायची भूमिका तुमच्या पुढे मांडली देवा ही कुणाची नाही, मला सगळ्यात श्रेष्ठ असणारा जो सेवक आहे तो संत सेवक मला व्हायचंय. कशासाठी? संत सेवक होण्याची महती माझ्या तुकोबराईला माहीत होती. का बरं तुम्हाला संत सेवक व्हायचंय? का बरं संत सेवक व्हायचं म्हटल्यानंतर माझ्या तुकोबराईला रामायण, भागवत, महाभारत सगळे ग्रंथ ज्ञात होते. माझ्या तुकोबराईने सांगितलं देवा तुला माहित आहे का
रामायणामध्ये ज्यावेळेस तुम्ही अवतार धारण केला, मी रामायणाचा चाहता बरं कमावली, ज्यावेळेस रामप्रभूने अवतार धारण केला त्या रामायणामध्ये एक शबरी होती, त्या शबरीनं एका संतावर विश्वास ठेवला आणि संतावर विश्वास ठेवून त्या शबरीच्या घरी रामाला कसा आला एक पाच मिनिटांमध्ये सांगतो, एकदा भजन करा सर्वांनी. विठ्ठल 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 विठ्ठल. एकदा शबरीच्या घरी, शबरी अगदी लहान होती, जिच्या बापाचं नाव आहे राजा शबर, भिल्लांचा राजा, त्या काळचा भिल्लांचा राजा, त्याचं नाव शबर आणि ही शबराची शबरी. पूर्वीच्या काळात राजानुसार त्याच्या कन्येचं नाव ठेवलं जायचं, जसं पर्वताची पार्वती, जनकाची जानकी, तशी राजा शबराची शबरी. पूर्वीचा काळ अल्प वयात लग्न करायला जायचं, शबरी 6 वर्षाची झाली आणि शबरीचं लग्न ठरलं. 6 वर्षाची असताना लग्न ठरल्यानंतर उद्या लग्न म्हणून आदल्या दिवशी शबरीला शबरीच्या दारामध्ये 12-13 बकरं असे लाईनीत बांधलेले दिसले. शबरीनं आपल्या वडिलाला विचारलं, बाबा या ठिकाणी हे बकरं बांधलेले आहेत, काय आहेत, कशासाठी आहे? लग्न आहे पोरी तुझं, कधी? उद्या. माझ्या लग्नाचा आणि या बकराचा काय संबंध बाबा? पुरी, तुझ्या लग्नामध्ये जे पाहुणे येणार आहेत त्या पाहुण्यांना मेजवानी याची आहे, अर्थात दुसरं बनवाना नाही, असं जेवण दिल्याशिवाय पाहुणे खुश होत नाही. असं म्हटल्यानंतर शिबरीने मनात विचार केला, माझं लग्न आणि माझ्या लग्नामध्ये या असणाऱ्या एक निष्पाप प्राण्याची हत्या, धिक्कार आहे शिबरी माझा. 6 वर्षाच्या शिबरीच्या हे लक्षात आलं की माझ्या लग्नामध्ये जर 12 पशूची हत्या होत असेल कशाला करायचं लग्न. संध्याकाळी 9-10 वाजता कुणाला न विचारता न बोलता 6 वर्षाच्या शिबरीनं आपलं घर सोडलं आणि जंगलात निघून गेली, ती पुन्हा कधीच आली नाही. कशामुळं? माझ्यामुळं. जर या पशूची हत्या होत असेल नाही करायचं मला लग्न. राजा शबराना दुसऱ्या दिवशी खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण शबराला शबरी मिळालीच नाही. शबरी घनदाट अरण्यात, ज्याला दंडक अरण्य असं म्हटलं जातं, या दंडक अरण्यात त्या ठिकाणी निघून गेली आणि निघून गेल्यानंतर ज्या ठिकाणी शबरी गेली त्या शबरीला त्याच जंगलामध्ये, त्या वनामध्ये, त्या अरण्यामध्ये एक साधुमुनीचा आश्रम दिसला. आश्रम दिसल्यानंतर शबरीने विचार केला, इकडं तिकडं कुठं राहण्यापेक्षा याच साधूच्या आश्रमात इथंच आपण राहून आपली सेवा करायची. म्हणून शबरी तिथं राहू लागली आणि शबरी तिथं राहत असताना साधुमुनी 4 वाजता उठायचे आणि स्नानासाठी जायचे ना, पण शबरी मात्र 3 वाजता उठायची. जसं आपण आता उठतो की नाही काकड्याला, सर्व 4 वाजता काकडा सुरू होणार आहे, 3 वाजताच उठतो नाही का? शिबरी 3 वाजता उठायची, ऋषीमुनी स्नानाला निघण्याच्या अगोदर उठायची आणि त्या मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये सडा सामर्जन करायची, संपूर्ण आश्रम झाडून काढायची आणि पुन्हा बाजूला निघून जायची. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, वर्ष झाले, 10 वर्ष झाले, 50 वर्ष झाले, शिबरीने तेच काम करायचं. 6 वर्षाची शिबरी 50 वर्षाची झाली पण काम तेच करायची. 3 वाजता उठायची, साधूचा आश्रम झाडून काढायची, सडा समर्जन करायची आणि निघून जायची. मातंग ऋषी विचार करू लागले, कोण झाडत असेल, कोण स्वच्छता करत असेल? पण 1 दिवस असं झालं, शिबरी आजारी पडली आणि आजारी पडल्यामुळे शबरीला सकाळी 3 वाजता उठायला विलंब झाला आणि शबरीला उठायला 4 वाजले. शबरी घाईघाईत उठली आणि सडा सामर्जन करण्यासाठी साधूच्या, महात्माच्या, मातंग ऋषीच्या आश्रमात गेली, पण झाडझुड चालू असताना मातंग ऋषी ठरल्याप्रमाणे नर्मदा मातेच्या स्नानासाठी निघाले आणि शबरीच्या दृष्टीस पडले. आवाज दिला, कोण? कोण असा आवाज दिल्याबरोबर मंद मंद असा अंधकार होता,
थोड्या अंधारामध्ये थोडा प्रकाश दिसत होता आणि शबरी घाबरली आणि घाबरत घाबरत बोलू लागली, मी 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 शबरी बाबा शबरी। हो, जवळ आले मातंग ऋषी, इतक्या दिवसापासून सेवा करते तूच करते का? हो बाबा। मग अशी चोरून लपून बिंदास यायला सेवा करायला काय अडचण? भीती वाटली बाबा, कशाची? एक भिल्ली नाही ना, मनात वाटलं ही भिल्ली नाही आणि या भिल्लीनं केलेली सेवा तुम्हाला आवडती की नाही म्हणून भीती वाटली बाबा। त्यावेळेस मातंग ऋषी म्हणते, मनात विचार करता तर जातीत कोणत्या जन्माला आली हे महत्वाचं नाही, काय कृत्य करते हे महत्वाचं आहे, पण बाकीचे शिष्य समोर सगळे सोबत होते ते शिष्य एकमेकाला बोलू लागले, भिल्ली आणि इथं आश्रमात आली, आपला आश्रम अपवित्र केला, शिव 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 म्हणून माग सरले, पुढे जायला नको, या भिल्लीनं आपला आश्रम अपवित्र करून टाकला आणि पाठीमागच्या बाजूनं वेगळी वाट करून स्नानासाठी गेले। मातंग ऋषी तिथंच थांबले। शबरी, सेवा करायला अडचण काय? भीती वाटली ना बाबा? सगळे शिष्य ज्यावेळेस नर्मदा मातेच्या पवित्र पाण्यामध्ये स्नान करत असताना गेले, पाण्याला स्पर्श केल्याबरोबर पाणी सगळं लाल बुंद झालं, सगळे शिष्य घाबरले आणि धावत पळत परत मातंग ऋषीकडे आले, महाराज सगळं पाणी पवित्र झालं। मातंग ऋषीने सांगितलं, अपवित्र होणार नाही तर काय, एका संताची सेवा करणाऱ्या संताची तुम्ही हिणा केली, अरे ही जाती, हा भिल्ल, हा मराठा, हा मांग, हा चांभार, हा माळी, हे जाती देवानं नाही बनवल्या। याता याती धर्म नाही विष्णुदासा, याता याती धर्म नाही विष्णुदाता, निर्णयायसा वेद शास्त्रे, आता याती धर्म नाही विष्णुदासा, आता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री। ह्या जाती मानवानं बनवल्या, शबरी काळजी करू नको, आजपासून तू कुणाला न विचारता या आश्रमात राहायचं आणि सेवा करायची। आता शबरीला पूर्ण परवानगी मिळाली, शबरी आता बिंधास उठायची आणि आश्रमाची सेवा करायची। बघता 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 पुन्हा 40 वर्षाचा काल गेला, आता शबरी 80-90 वर्षाची झाली आणि एक दिवस शबरीजवळ मातंग ऋषी आली, सांगितलं, शबरी आता मी जाणार आहे। कुठं बाबा? मला सोडून? हो शबरी, या जगात जो जन्माला आलेला आहे एक ना एक दिवस त्याला जावं लागतं, म्हणून मी उद्या जाणार आहे, पण जाता जाता एक गोष्ट मात्र तुला सांगून जाणार आहे। शबरी, तू एवढी 90 वर्षापासून या आश्रमाची सेवा केली ना, या सेवेचा मोबदला फुकट जाणार नाही। या विश्वाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी, चालक मालक भगवान परमात्मा राम रूपानं या अवनी तलावर अवतार धारण करेल, एक दिवस मात्र तुझ्या भेटीला अवश्य येईल। आणि मातंग ऋषी निघून गेले। एवढाच शब्द शबरीनं ऐकला, राम माझ्या दारात येणार आहे, राम माझ्या कुटियात येणार आहे, आणि तिला छंदच लागला, माझे राम येतील आणि माझ्या या कुटीला पावन करतील, पण जेव्हा माझे राम येतील ना, माझी कावन हो का शबरी के कुटी का पावन हो गा, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन
जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा। आएंगे जब रघुराई तो आसन पे बिठाओगे, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी। साथ साथ लखन जी का आवन होगा, शबरी के कोटिया का पावन होगा। एक चिंतन करायची शबरी आणि सारखी वाट पाहायची, बागेमध्ये जायची, वनात जायची आणि फुलं तोडून आणायची, आणि फुलं तोडून अशी अंतरून ठेवायची, माझे प्रभू येतील, ज्यावेळेस माझे प्रभू येतील ना या फुलावर चालत आले पाहिजे नाजूक पावलाने, नाही का। बगीचा मे जाऊंगी मे कलिया चुना लावूंगी, हार बनाऊंगी गले में पहनाऊंगी, पूजा के थाली में चंदन होगा, शबरी के कोटिया का पावन होगा। अशा प्रकारचं स्मरण रामचंद्र प्रभूचं सतत करायची, सारखी वाट पाहायची। सारखी मातंग ऋषी गेल्यापासून पुढं पुन्हा 30 वर्ष सारखी वाट पाहिली। तुम्ही म्हणसाल अशी किती वर्ष जगली, त्या काळात काय 100 वर्षात जात नव्हती माणसं। आता 100 सोडून द्या काका, आता आयुष्याची गणना फक्त 100 सांगितली, पण 70 पुढे कोणी जाईना। आई आपले बुवाजी दादा सारखे ठराविक ठराविक, नाही का, आपले गुलाब तात्या बुवाजी मोरे, ह्या हे माणसं जुनं जुनं ते सोनं, नाही का। पहिलं खाल्लेलं दूध दही ताकत व्यायाम असो विषांतर होईल। अशा प्रकारे 30 वर्ष वाट पाहिली, पण कशी वाट पाहिली, काही कधी येतील कधी येतील अशी वाट पाहिली का शबरीनं, कशी वाट पाहिली सांगू का माऊली एका शब्दामध्ये। ऐका सर्वांनी, शबरीनं कशी वाट पाहिली, ध्यान देऊन ऐका बरं। शाळेमध्ये 6 जानेवारीमुळं सरांनी स्पर्धा ठेवली मुल्या सर्व मुलांची। 6 जानेवारी जवळ आल्यानंतर स्पर्धा ठेवतात की नाही शाळेमध्ये, स्पर्धा ठेवली आणि त्या स्पर्धेमध्ये विषय होता रनिंग, 200 मीटर धावणे। सगळी मुलं त्या स्पर्धेमध्ये सहभागी झाली, सर्वांनी नाव नोंदणी केली। 10 मुलं एका रेषेमध्ये सरांनी उभी केली आणि सरांनी सांगितलंय, बघा 3 म्हटल्यानंतर पळायचं, 3 म्हटल्यानंतर जो पळेल आणि सर्वात पुढे जो जाईल त्याचा पहिला नंबर, त्याला योग्य बक्षीस दिल्या जाईल। असं म्हटल्यानंतर पोरांना बक्षीस 6 जानेवारीचं घेणं महत्वाचं। सगळे 10 मुलं असे तयार, सरांनी सांगितलं तयार तयार, म्हटल्यानंतर एक बार बार पार डावा पाय पुढं उजवा पाय माग, जोरात पहिलीच फिडिंग लावता आली पाहिजे जोरात, म्हणून सगळे तयार। सरांनी सांगितलं तयार, म्हटले सर तयार, 3 म्हटल्यानंतर पळायचं, म्हटले हो, 1 2 तुम्ही 3 म्हणण्याची जी वाट पाहिली ना, किती वाट पाहिली महाराज, 3 का म्हणे ना, काय महाराजच पळत्यात का काय स्वतः महाराज, 3 म्हणे ना का, ही आता फक्त तुम्ही 10 ते 15 सेकंद वाट पाहिली। महाराज 3 का म्हणे ना का, आठवणा पुढचं का, आपल्याला हसत्यात महाराज, नेमकं काय प्रॉब्लेम आहे। तुम्ही मी 3 म्हणण्याची जी आतुरतेनं आत्ता वाट पाहिली, अशी सारखी वाट शिबरीनं 30 वर्ष पाहिली। राम कुणाच्या घरी येत नाही, बस लोक आकडा आरती ओवळत, महाराज आज काय लवकर आरतीच घेईना, जायचं होतं पण आता लवकर काय आरतीच घेईना, असं चित्त विचलित करून शिबरीनं नाही वाट पाहिली। जशी आता मी 3 कधी म्हणतो, जी आतुरता सगळ्यांना लागली होती अशी आतुरता शिबरीला 30 वर्ष लागली, अशी 30 वर्ष वाट पाहिली। भीती लागे जीवा लागली शी आस,
भेटी लागे जीवा लागली आस भेटी लागे जीवा लागली से आस भेटी लागे जीवा लागली से आस पाहे रात्र दिवस वाट तुझी रामा पाहे रात्र दिवस वाट तुझी भेटी लागे जीवा लागली से आस भेटी लागे जीवा लागली से आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी रात्रंदिवस वाट पाहती भेटी लागे जीवा लागली से आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी अशा प्रकारे वाट पाहिली आणि तू अखिल गुणनिधान माझा भगवान परमात्मा एक दिवस त्या शिबरीच्या कुटियात आला. कुटियात आल्यानंतर माझी शिबरी काय करायची माझे रामप्रभू येतील. आल्यानंतर त्यांना भूक लागलेली असेल म्हणून ती जंगलात जायची आणि काय बरं खायला द्यावं म्हणून एक द्रोण करायची पानाचा द्रोण आणि त्या द्रोणामध्ये अशी बोरं तोडायची बोरीची बोरं अशी बोरं तोडायची. बोर तोडल्यानंतर दातानं चाखून पाहायची आंबट असेल तर खाऊन टाकायची आणि गोड असेल द्रोणामध्ये ठेवायची. पुन्हा बोर घ्यायची ती बोर स्वतःच्या दातानं अशी चावून पाहायची आंबट असेल कडू असेल खाऊन टाकायची आणि गोड असेल तर द्रोणात ठेवायची. माझे प्रभू येतील मग काय मी त्यांना आंबट बोर देऊ का सारखी वाट पाहायची. माझे प्रभू आले आणि शबरीनं माझ्या प्रभूकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर शबरी सर्व देहभाव विसरून गेली आणि लोटांगण घातलं माझ्या प्रभूला. आता कुठे बसावं आणि काय करावं शबरीला काहीच कळेना. तरी माझे प्रभू आता बसणार पण शबरी गडबडली काय करावं कसं बसायला द्यावं काय खावायला द्यावं काहीच कळेना शबरीला. प्रभू बसले आणि आता शबरीनं भगवान परमात्म्याला विनंती केली देवा आता तुम्ही माझ्या घरी आलात ना पहिल्यांदा मला तुमची पूजा करू द्या आणि पूजा झाल्यानंतर मग तुम्हाला फलाहार मी खायला देणार आहे. म्हणून शबरीने पूजा करण्यासाठी पुढे सरसावली. पण विचार करा सर्वांनी ध्यान देऊ नये का शबरीला भगवान परमात्म्याची पाद्य पूजा करण्याकरता शबरीजवळ कोणतं भांडं नव्हतं. ना तांब्या ना ग्लास ना वाटी ना लोटी ना डिश. तुम्ही म्हणसाल मग शेबरीजवळ वाटी नव्हती थाटी नव्हती डिश नव्हती तांब्या नव्हता गिलास नव्हता मग शेबरी कुठं जेवायची कशी काय पाणी प्यायची. तुलसीदासाने तुलसी रामायणामध्ये वर्णन केलेलं आहे मेरी शबरी के पास कोई बर्तन नहीं था. तुलसीदासजी कहते हैं मेरी शबरी के पास कोई बर्तन नहीं था ना लोटी थी ना वाटी थी ना लोटा था ना लोटी. तुलसीदासांचं वर्णन आहे काहीच बर्तन नव्हतं अर्थात कोणतंच भांड शबरीजवळ नव्हतं. कोणतंच भांड नव्हतं मग शबरी कुठं पाणी प्यायची. सुंदर वर्णन तुलसीदासाने केले जब मेरी शबरी को प्यास लगती थी तब मेरी शबरी पंपा सरोवर जाकर अपने उंगलू से पाणी पिती थी. ज्यावेळी शबरीला तहान लागायची ना त्यावेळी शबरी पंपा सरोवरावरती जायची आणि आपल्याच हातानं पाणी प्यायची. तहान लागल्यानंतर ओंजळीनं पाणी प्यायची आणि भूक लागल्यानंतर त्याच जंगलात जाऊन फलहार करायची अशी दिनचर्या शबरीजवळ होती. आणि मग अशा अवस्थेमध्ये आता देवाची पाद्य पूजा करायची पाणी कशाला आणायचं कशात आणायचं पाणी पायाने धुणे करता. शबरीने सांगितलं देवा तुमचे पाय मला धुवायचे जरा पाय पुढं करा ना. आता खाली ताट नको का एखादं पाय पूजा करण्याकरता पाय धुण्याकरता ताटही नाही. म्हणून शबरीने आपले हात पुढं केले आणि देवाला सांगितलं देवा तुमचे पाय ठेवा याच्यावरती. शबरीनं हात पुढे केले आणि देवाने पाय शबरीच्या हातावरती ठेवले. आता हात तर गुंतले आता पूजा कशी करायची. मेरे तुलसीदासजी कहते हैं मेरी शबरी के पास कोई पात्र नहीं था
तुम्हारे पास मेरे पास बहुत पात्र है, तुमच्याजवळ माझ्याजवळ वेगवेगळ्या प्रकारची भांडी आहेत, कुणाजवळ स्टीलची असेल, कुणाजवळ जर्मलची असेल, कुणाजवळ पितळाची असेल, कुणाजवळ तांब्याची असेल, नवे नवे काही काही माणसं सोन्याच्या भांड्याची सुद्धा आहेत। तुलसीदास जी कहते हैं मेरे शबरी माँ के पास कोई बर्तन नहीं था, कोई पात्र नहीं था, लेकिन प्रभु के पैर धोने की पात्रता शबरी में थी। पात्र नहीं था लेकिन पात्रता थी। तुम्हारे पास मेरे पास पात्र तो बहुत है लेकिन पैर धोने की पात्रता तो नहीं। हाथ खाली के लिए माझ्या प्रभु ने पाय ठेवले आणि पाय ठेवल्यानंतर कोणते पाणी आणलं या त्रिभुवनात असं शुद्ध पवित्र पाणीच नाही असं पाणी शबरीना माझ्या प्रभु रामचंद्राच्या चरणावर ओतलं ते म्हणजे आपल्या डोळ्यातले पवित्र असे प्रेम आश्रू आणि या प्रेम आश्रून माझ्या भगवान परमात्मेची पाय धुतले आणि मग मात्र पाय धुतल्यानंतर शबरीने सांगितलं देवा तुम्हाला भूक लागली असेल नाही का? हो आई भूक लागली। आणि मग शबरीनं जे कुरताडलेली बोरं होते ती बोरं माझ्या प्रभू समोर ठेवले, प्रभु खाओ आपको बहुत भूक लगी है ना, जी हा खाओ। आणि मग एक बोर घेतलं आणि माझ्या रामचंद्र प्रभूने तोंडात टाकलं। शिबरी माता म्हणते खा देवा बिंदास खा गोड आहेत बोर। बाजूला बसलेलं लक्ष्मण म्हणतो तुला कस काय माहित आजी गोड आहेत बोर। टेंशन मत लीजिए लखन भैया, मैंने मेरे शुद्ध दातो से चखे वाली है। शुद्ध दातो से चखे वाली है कोणतं कोलगेट वापरीत होती कोण 90 वर्षात? कोणतं कोलगेट वापरीत असेल वरती तर 130 वर्षाची होती, तरी सुद्धा म्हणते खाइए भगवान खाइए मेरे शुद्ध दातो से चखे वाली है बहुत मीठे मेरे। लक्ष्मण म्हणतोय कोणती कोलगट वापरती? माझ्या प्रभूने बोर घेतलं आणि खायला सुरुवात केली। हा खा देवा हा खारे राघवा खारे राघवा, दोन तीन बोर खालेन खारे राघवा हा शब्द शबरीच्या मुखातून ऐकला आणि माझ्या डोळ्या माझ्या प्रभूच्या डोळ्याला पाणी आलं। त्यावेळेस लक्ष्मणानं पाहिलं दादाला म्हणत होतो खाऊ नको या म्हातारीचे बोर किती दिवसाचे काय नाही, उष्टी बोर खायला लागला नक्कीच पोट दुखायला लागलं तेव्हा तटवाड्याला पाणी आलं। दादा सांगितलं होतं तुम्हाला खाऊ नका बोर, असं म्हटल्यानंतर माझे प्रभू आणखीच हुंदकी देऊन रडू लागले। तब्येत बिघडली का दादा? पोट दुखतंय काय दादा? काय झालंय? आणखीच रडू लागले माझे प्रभू। क्या बात है, का रडतायत का रडतायत? म्हणून लक्ष्मणजी पुन्हा पुन्हा विचारतात रामजी प्रभू का रडतायत दादा? त्यावेळेस लक्ष्मणाला माझ्या प्रभूने सांगितलं लक्ष्मणा खरं सांगू तुला, अरे 13.5 बरस हुए रे लखन, मेरी माँ कौशल्य ऐसी पुकारती थी खा राघव, ऐसे प्रेम से खिलाने वाली मेरी कौशल्या माँ, 13.5 बरस हुए लखन इस जंगल में घूमता हूँ, 13.5 बरस के बाद आज मुझे माँ खिलाने को मिली है, प्यार से खिला रही है तो आंखों में आंसू आ रहे हैं। विठल 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 विठल, प्रेमानं बोर खाऊ घातले माझ्या शिबरीनं। माझा दृष्टांत इथपर्यंतच मला सांगायचा आहे, माझा महत्वाचा मुद्दा ज्या मातंग ऋषीची सेवा केली संतांची सेवा केली अखिल गुण निधाल अखिल कोट ब्राह्मण नायक भगवान परमात्मा स्वतः घरी चालून आला, हे सगळं संतांच्या सेवेनाच होता येत म्हणून माझ्या तुकोबराईने म्हटलं देवा त्याच संतांचा सेवक मला व्हायचंय, सांगते कोणत्या पुण्याईनं होता येईल? अभंगाचं पहिलं कोण पुण्य त्याच होईल सेवक, कोण पुण्य त्याच होईल सेवक, कोण पुण्य होईल सेवक, कोण पुण्य त्याचा होईल सेवक, कोण पुण्य त्याचा होईल सेवक, कोण पुण्य त्याचा होईल सेवक, कोण पुण्य त्याचा
चांचा होईना सेवक जीही द्वंद्वातीक दुरावले जीही द्वंद्वातीक दुरावले जीही द्वंद्वातीक दुरावले जीही द्वंद्वातीक दुरावले ऐशे वर्म पुण्य त्यांचा होईन सेवक जिही द्वंद्वादिक दुरावले ज्यांचं द्वंद्व गेलेलं आहे द्वैत गेलेलं आहे अशांचं सेवक मला व्हायचंय देवा सांग ते कोणत्या पुण्याईनं होता येईल पण सांगत असताना त्यांचं अंतरिक्ष वर्म तुम्हाला सांग वर्म सांग म्हणतात तुकुबराया का बरं वर्म सांग म्हणतात माझ्या तुकुबरायला माहीत होत चुकलिया वर्म फेरा पडे एखाद्या गोष्टीचं वर्म चुकलं की ते काम सक्सेस होत नाही फेरा पडे महाराज म्हणतात एकदा काय झालं एका बापाला तीन मुली होत्या पण एक होती तोत्री एक होती बोबानी आणि एक होती बडबडी अशा तीन लेकी सुंदर दिसायला सुंदर पण एक तोत्री एक मोंगानी एक बडबडी अशा तीन प्रकारच्या मुली होत्या बरेच स्थळ आले पण लग्न जुळत नव्हतं का आपल्याकडे प्रथा आहे ना मुलीला बघण्याला आल्यानंतर तिला नाव विचारलं जातं आणि नाव विचारल्या गेल्यानंतर तिनं तशा पद्धतीनं बोबडं बोलायचं तोत्र बोलायचं तिन्ही तशाच होत्या तिन्हीचंही लग्न जुळे ना शेवटी बाप त्रस्त झाला हे पूर्वीचं सांगतो का मी बरं का आता काय नाही आता कसली बी चालती आणा महाराज मला बऱ्याच जण इथं पण म्हणतात महाराज तुमच्याकडे असले ना आणा आमच्याकडे दुष्काळ येत आता तुमच्याकडे कुठं येणार आहे रात्री महाराजांना बरं नवर देव म्हटलं बरं जेवण चालू कन तिकडं महाराज देऊ लागले ना करून लग्न आहो इकडंच कमी आहे महाराज यांना कुठून देणार आहे असो विनोदाचा भाग सोडून द्या अशा प्रकारे तीनही मुलीचं लग्न जुळत नव्हतं बापाने सांगितलं हे बघा आज सुंदर कोट्याधीश पाहुणे येणार आहेत पण एक काम करायचं बिघडतं कुठं तुम्ही बोलल्या तोत्र बोलल्यानंतर सोयरीक होत नाही काही झालं तरी तुम्ही तिघीनं बोलायचं नाही मोठी तिला सांगितलं तुला बघायला पाहुणे येणार आहेत पण तू बोलायचं मात्र नाही सगळ्यांनी सांगितलं ठरलं मोठीला नाही पास केलं मग दोन नंबरची दाखवायची दोन नंबरची नाही तर मग तीन नंबरची दाखवायची एखादीला तरी पास केल्याशिवाय राहणार नाही आणि लग्न करायचं बापाने ठरवलं आणि पाहुणे जेवायला अगदी आले बसले जेवण सुद्धा वाढायला सुरुवात झाली बघायचा कार्यक्रम झाला पण बापाने सांगितलं होतं बोलायचं नाही पण त्यातले चाणक्य असतात काही काही मनात विचार करू लागले एक तास झाला आपण इथं आलो मुली दिसायला सुंदर आहेत पण बोलत येत काही नाही काही गडबडत असेल ना चतुर माणसं म्हातारे माणसं नेले पाहिजे सोयरी केल्या याच्याकरता म्हातारे माणसं संग नेल्यावर लय फायदा होतो हाय की नाही माऊली नेलते ना आपण एक म्हातारा आता उरुळीला म्हातारे माणसं पाहिन संग बराच वेळ झाला बोलत नाही पाहुणे जेवायला सुरुवात केली स्वयंपाक सुद्धा इतका सुंदर होता पण त्यातला चाणक्य विचार करू लागला मुली दिसायला सुंदर आहे पण बोलत नाही बोलायला हवाया पाहिजे असं तर काही बोलत नाही पाहुण्यानं जेवता जेवता कडीचा असा फुरका मारला मुलगी वाढत असताना आणि कडीचा फुरका मारला आणि पाहुण्याने स्तुती केली वा काय कढी झाली लय कड्या खाल्ल्या पण असली कढी नाही कुठं खायला मिळाली काय कढी आहे काय चव आहे कढीची आता जी वाढायला होती तिला एवढा झालेला स्तुतीचा प्रताप तिला सहनच झाला नाही
ती म्हणली तर तिनही गोड झाली, जिडू टाकला मिडू टाकला तवा गोड झाली, तशी नाही गोड झाली. आता बापाने काय सांगितलं होत बर, हिना एवढं बोलल्यानंतर बाकीच्या दोघीनं ग बसाव का नाही. दुसरी म्हटली तुझ्या बाबानं काय सांगितलं होत बोयाचे नाही. तिसरी म्हणली ती तर बोई तर बोई तू बी बोई. विठाला 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 विठाला. माझा महत्वाचा मुद्दा, वर्म सांगितलं बापानं बोलायचं नाही, वर्म पाळल्या गेलं नाही. सोयरीक मोडली ना काय बघता माझ्याक, जर वर्म न पाळलं तर सोयरीक बिघडती. मग माझे तुकोबराय म्हणतात देवा मला संताची भेट घ्यायची ना, अंतरिक्ष वर्म सांग अंतरिक्ष वर्म. हे देवा मी तुला काय विचारतो माहितीये का, संताचा उतावडा आला, उतावडा आमच्याकडे म्हणते उतावडा. सोहळा आला रे आला, लाखो वारकरी लाखो दिंडे करी, पण त्याच्यात बोटार मोज इतकीच ओरिजिनल संत आहेत. तो निघला म्हणून हा निघला, हा निघला म्हणून तो निघला. दिंडीत माणसं मावायला जागा नाही. आमच्याकडे म्हणतात लय मजा आहे दिंडीत चला. ज्ञान बा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम. अहो दिंडीत लय मजा ना. आमच्याकडली लोक हे आमच्याकडे म्हणतात सावळा लय महत्वाचा आहे, लय सावळ्यात मजा. अशा प्रकारे हा निघला म्हणून तो निघला, तो निघला म्हणून तो निघला. वारकरी अगणित आहे. माझ्या तुकबराईंना माहित होत या कलियुगात साधू दिसायला भरपूर आहे, पण वरी भगवा झाला नामे अंतरे वश केला कामे. असे दिसायला साधू वेगळे, पण अंतरिक्ष अंतकरण वृत्तीनं असणारे साधू वेगळे. माझ्या तुकबराईने देवाला सांगितलं देवा मला अंतरिक्ष वर्म सांग. पुन्हा एकदा मुद्दा सांगतो तुम्हाला वर्माचा. एकदा काय झालं, महाभारतामध्ये कुरुक्षेत्र भूमीवर पांडवाचं आणि कौरवाचं युद्ध ठरलं. नवे नवे युद्धाची वेळ आली आणि दोन्ही सैन्य एकमेकासमोर युद्धासाठी सज्ज आहे. एका बाजूनं पांडवाचं आणि एका बाजूनं कौरवाचं, अर्थात समजण्यासाठी सांगतो. एका बाजूनं अर्जुनाची धर्मराजाची सेना आहे आणि एका बाजूनं दुःशासनाची दुर्योधनाची सेना आहे, ज्याला कौरव पांडव म्हणतात. युद्धासाठी आता सज्ज आहे, आता युद्ध सुरू होणार. पण त्याच हस्तिनापुरामध्ये जो आंधळा धृतराष्ट्र दुर्योधनाचा पिता, या दुर्योधनाच्या पित्याला ते पहा वाटत होतं म्हणून व्यास ऋषीनं संजय होता त्याला व्यास कृपापात्रानं दिव्य दृष्टी दिली होती. त्या कुरुक्षेत्रावर काय चालू होतं त्याला ते हस्तिनापुरात दिसत होतं. आता जसं दिल्लीत काय चालतं तुम्हाला टीव्हीत दिसतं का नाही, तसं कुरुक्षेत्रावर काय चालू आहे या दिव्य दृष्टीनं संजयला हस्तिनापुरामध्ये दिसायचं. आणि मग धृतराष्ट्राने प्रश्न विचारला संजया, संजया माझा तुला एक प्रश्न आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता योत्सवा मामका पांडवा शेव किम कुरुवत संजय. त्या कुरुक्षेत्र भूमीवर माझे मुलं आणि माझा भाऊ पांडू त्याचे मुलं काय करते झाले, सर्व सविस्तर माहिती संजयाने सांगितली. आणि सांगत असताना धृतराष्ट्राने पुन्हा विचारलं, संजया हे जर खरं आहे आता युद्ध होणार आहे, युद्ध होणार आहे, पण एक मला सांग या युद्धाचा परिणाम काय होणार आहे, कोण जिंकणार आहे, कोण हरणार आहे, कोण जिवंत राहणार आहे, कोण मरणार आहे, कोण जागी राहणार आहे. तिथलं सांगतो. संजयाने विचार केला, दुर्योधन मरणार आहे मला माहित आहे, धर्मराज जिंकणार आहे मला माहित आहे, पण या जर म्हाताऱ्याला सांगितलं तुझा दुर्योधन मरणार आहे, तुझा दुःशासन मरणार आहे, तुला पाणी पाजा एक सुद्धा कौरव शिल्लक राहणार नाही, याला जर सांगितलं ते मरण तवा मरण, हे आत्ताच मला मारून टाकील, हे ठेवणार नाही मला, हे संजयला चांगलं माहीत होतं. म्हणून संजय परत विचार करतो, दुर्योधन मरणार, दुःशासन मरणार, सर्व कौरव मरणार असं जर याला सांगावं तर याला पटणार नाही, हे आपल्याला माराय कमी पडणार नाही. बर याला जर म्हणावं पांडव मरणार आहेत, कालांतराने पांडव तर मरणार नाही, खोटं का बोलला म्हणून परतही आपल्याला ठेवणार नाही, खोटं बोलावं तरी जमेना, खरं सांगावं तर आत्ताच मरतो. मग संजयाने वर्म वापरलं. वर्म कधी कधी असं असतं, खोटं बोललेलं जमत नाही, खरं सांगितलेलं जमत नाही. एकदा काय झालं,
एक कासाई त्याला आमच्या भागात खाटिक म्हणतात, इकडे कासाई म्हणतात, कासाई म्हणजे गायीची हत्या करणारा। हातामध्ये मोठ्याच्या मोठा एक हत्यार घेतलं आणि गाय धरण्यासाठी गायीच्या पाठीमागे लागला। गाय पळत पळत पुढे पळतीये, पाठीमागे कासाई पळतोय, गाड पुढे पळतीये, पाठीमागे कासाई पळतोय, बघता 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 उंद्रिय वस्तीपर्यंत गाय गेली। गाय उंद्रिय वस्तीवर पर्यंत गेली, पण गायीचं पळणं कासायचं पळणं, गाय गाय उंद्रिय वस्तीवर आणि कासाई उरल्या साष्ट्यातच। पण तिकडे गेल्यानंतर केसनला गाय गेली का थिऊरला गाय गेली कासायच्या लक्षात आलं नाही। बघता बघता उंद्रिय वस्तीपर्यंत गेलं आणि मग मात्र म्हणू लागलं इकडे गेली असेल गाय का इकडे गेली असेल। पण तिथं आमचे उगले महाराज सारखे, गायके महाराज सारखे वारकरी चला साष्ट्याला सप्ता चालू आहे। खरात महाराजांनी फोन केला, विजय भाऊन फोन केला, अरुणांना फोन केला, सर्व गावकऱ्यांनी फोन केला, उंद्रिय वस्तीवर वाट पाहत होती कोणी तरी यायला। हा कासाई तिथे गेला, जय हरी जय हरी जय हरी। इथं गाय गेली पाहिली का, ते वारकरी या कासायाकडे बघू लागले आणि विचार करू लागले गाय विचारतय। त्यांनी ती गाय पाहिली होती पण मनात विचार करतायत यांना जर गाय सांगावी हे त्या बाजूने जाणार, गायीला पकडणार आणि गायीचा कार्यक्रम लागणार। पण वारकरी निष्ठावान होते, खोटं बोलणारे नव्हते, माझ्यासारखे नव्हते ते हे कामासाठी हो नाही 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 माझ्यासारखी वारकरी नव्हते, वारकरी निष्ठावान होते। वारकऱ्याने विचार केला खरं सांगावं तर गाय कापल्या जाती आणि खोटं बोलणं आपल्याला शोभत नाही। आपण खोटं तर आयुष्यात बोलत नाही, खोटं बोलावं तर पाप आहे, खरं बोलावं तर गाय कापल्या जाती, काय करावं। म्हणून वारकऱ्याने वर्म वापरलं, कासाई बाबाला हात जोडले, कासाई बाबा ऐका काय सांगतो तो, तुम्ही काय विचारलं, म्हटले गाय पाहिली का, ऐका ज्यांना गाय पाहिली त्याला गाय सांगता येत नाही, ज्याला गाय सांगता येते त्यांना गाय पाहिलीच नाही। नाही लक्षात आलं, ज्यांना गाय पाहिली त्याला गाय कुठं गेली सांगता येत नाही, ज्याला गाय कुठं गेली सांगता येते त्यांना गाय पाहिलीच नाही। खरं बोलला का मग खोटं सांगितलं का, खरंही बोलला नाही आणि खोटंही सांगितलं नाही, याला म्हणावं वर्म। वर्मासहित तसं संजय मनामध्ये विचार करतो, तुझे कौरव मरणारे म्हणावं तर म्हातारा सोडत नाही, पांडव मरणार नाही म्हणावं तर ते तर मरणार नाही। मग या असणाऱ्या संजयाने तसं वर्म वापरलं, महाराज कोण मरणार आहे मला माहीत नाही, कोण जिवंत राहणार आहे मला माहीत नाही, कुणाचा विजय होणार आहे मला माहीत नाही, कुणाचा पराजय होणार आहे मला माहीत नाही, पण एक मात्र सांगतो ध्यान देऊन ऐका, ज्या बाजूनं कृष्ण परमात्मा आहे आणि ज्या बाजूनं अर्जुनासारखा धनुर्धारी आहे, जे धर्मानं युद्ध करतात, जे नीतीनं वागतात, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवा नीतीर्मतीर मम। कृष्ण ज्या बाजून आहे, अर्जुन ज्या बाजून आहे, जे धर्मानं युद्ध करतात, जे नीतीनं युद्ध करतात, त्यांच्या बाजूनं युद्ध हा निश्चित विजय आहे। मग ते तुम्ही बघा, बाकीचं मला नाही माहीत। आता काय सांगायचं राहिलं, सगळं सांगितलं पण वर्म ठेवून सांगितलं। तसे माझे तुकोबराय म्हणतात, देवा मी तुला खऱ्या संतांची भेट याच्यासाठी विचारतो, सांगत असताना त्यांचं अंतरिक्ष वर्म तू मला सांग। अभंगाचं दुसरं चरण, ऐशे वर्म दावी नारायणा, ऐशे वर्म दावी नारायणा, ऐशे वर्म दावी नारायणा, ऐशे वर्म अंतरिक्ष खोला प्रगटो रे, अंतरिक्ष खोला प्रगटो रे, अंतरिक्ष खोला प्रगटो रे, अंतरिक्ष खोला प्रगटो रे, अंतरिक्ष खोला
प्रगटोने प्रगटोने ऐशे वर्मा माजदा देवी नारायणा ऐशे वर्मा माजदा देवी नारायणा ऐशे वर्मा माजदा देवी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी वर्म सांगतात. तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा वर्म हे कळलं पाहिजे. एकदा काय झालं, काकडारती उत्सव चालू होता. काकडारती उत्सव सप्ताह चालू आणि काकडारती उत्सव सप्ताह चालू असल्यानंतर चार दोन महाराज मंडळी गावात असतातच सप्त्यासाठी. चार पाच महाराज मंडळी गावात, पण भाविक गावातला एक त्यानं सांगितलं, महाराज चला ना माझ्या घरी चहा घ्यायला. आवडीचा माणूस होता. महाराजांना चहा घ्यायला, वारकऱ्याला चहा घ्यायला नेलं. पण हा बाबा आवडीचा होता चहा प्यायला नेणारा. पण चहा करणारीला सुद्धा आवड असावी ना. दोघाला आवड असल्यानंतर चहा, नाहीतर चहा कसला. आग्रह करून वारकऱ्याला घरी नेलं. पण घरी नेल्या नेल्यानंतर मावशी होत्या, मावशीनं बघितलं आणलं कोणतरी बो घरी. घरात गेला सांगितलं वारकरी आल्यात. पुण्य असतं वारकऱ्याला चहा केलेलं, पाणी पाजलेलं, जेऊ घातलेलं. मी कुठं नाही म्हणते. अहो तुमची चार दंगीने मी चहा करायला मी नाही म्हणते का. चहा काय मी आत्ता केला असता. पण साखर असती ना बुकनी कुठूनही आली असती, पण दूधच नाही काय. मग तिच्या घरी साखर असती ना बुकनी कुठूनही आणली असती, पण दूधच नाही. मग हाय काय. ते म्हटलं असंही वय साखर नाही वय. म्हटले नाही बुकनी पण नाही का. नाही म्हटले दूध दूध पण नाही. म्हण गुळवणी पेत्याल पण साखर तर लागल ना. सांगितलं साखर असती तर पत्ती कुठूनही आणली असती, पण दूधच नाही. म्हटलं काळजी करू नको, आत्ता जातो दुकानात आणि साखर पत्ती सगळं घेऊन येतो. पण वारकऱ्याला मात्र बिगर चहा प्याल्याशिवाय जाऊ द्यायचं. लय या लवकर घेऊन. मग साखर आणि पत्ती आणण्यासाठी दुकानात हा गेला. इना बहादरीनं विचार केला, तू किती वारकरी आण, पण पठ्ठ्यालाच मी स्वतः काही झालं तरी वारकऱ्याला चहा अजिबात पिऊ तर देणार नाही. किती साखर आणली उद्याच्याला काम येईल, पण चहा तर पाजणार. हळू चालीन वारकऱ्याच्या पाया पडली. वारकरी बाबा तुम्ही माझ्या बापासारखे. डोळ्याला पाणी आणलं. माझ्या बापासारखे म्हणून तुम्हाला सांगते, तुम्ही लवकर निघून जा. म्हणले का. चहा प्यायसाठी आणलंय ना म्हणून तर मला तुम्ही बापासारखे दिसता, म्हणूनच तुमची दया येते, म्हणूनच पाया पडून सांगते. आमचं दररोज असंच आहे. घरी ते आणतात एका माणसाला आणि मी असंच म्हणते, साखर असते ना पत्ती कुठून आणली असती, पण दूधच नाही. आणि मग ते जात्यात, ते जात्यात एक चाबूक आणि मोठं असणारा कासरा, मोठं असणारं दावं घेऊन येतात. आणि मग दावं आणून दाव्यानं बांधायचं, चाबुकानं हाणायचं. आमचा तर रोजचाच कार्यक्रम आहे. पण तुम्ही माझ्या बापासारखे आहो, पाया पडते तुम्हाला सांगते. ती यायची आज जा लवकर. हा म्हटला हा चहा काय कामाचा. बाबा गेला, आजूक नाही आला. बाबा पळत पळत बाहेर निघाला. तेवढ्यामध्ये साखर पत्ती घेऊन हा त्या ठिकाणी आला, घरात आला. पण वारकरी कुठे घरात. म्हटले बाबा कुठे वारकरी बाबा. म्हटले काय तुमचे वारकरी बाबा. मला म्हटले एक दाव द्या आणि एक चाबूक द्या, एक दाव द्या एक चाबूक द्या. द्यायचं ना होतं ना तिथं कुटीला. लय तुम्हाला पुळका येतं, घ्यान द्या. असल काही काम वारकऱ्याला श्रद्धेपोटी गेला. दाव हातात घेतलं, चाबूक हातात घेतला. आणि कोणत्या रस्त्याने गेले. म्हटले याच रस्त्याने गेले. हाता एका हातात दाव आणि एका हातात चाबूक. पळ सुटला वारकरी बाबानं. ओ वारकरी बाबा, माग बघितलं एका हातात दावण एका हातात चाबूक. लेकी सारखी होती. खरं सांगितलं जे गेला जालन्याला तर पुन्हा नाही आला. विठाला 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 विठाला. माणसं पळून द्यायला सुद्धा वर्म लागत. तिनं ठरवलं महत्वाचं माझा मुद्दा
वर्म प्रत्येक गोष्टीत महत्त्वाचा आहे. माझ्या तुकुबराईने म्हणावं, देवा मला आंतरिक्ष वर्म सांग. हे मी देवा तुला काय विचारतो, खऱ्या संताची भेट होणं या जगात खूप दुर्मिळ गोष्ट आहे. खऱ्या संताची भेट मला घ्यायची, ती जर तू कृपा केली तरच होऊ शकते. अभंगाचं तिसरं बाहू आवघड आहे संत भेटी बाहू आवघड आहे संत भेटी जग जेठी करुणा केली ऐसे वर्म मजा दावी नारायणा ऐसे वर्म मजा दावी नारायणा ऐसे घड आहे संत भेटे परिजग जेठे करुणा केली ऐसे वर्म मज दाबी नारायणा अंतरीच्या कुणा प्रगटोनी. तीन चरणाचा आपला भावार्थ झाला. आपली वेळही संपुष्टात आलेली आहे. पण वारकरी संप्रदायाप्रमाणे सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने त्या पंढरीधीश परमात्म्याचं भजन करायचं. उरलेल्या 5 मिनिटात आपल्या शिवेला आपल्याला पूर्ण विराम द्यायचा आहे. पण सर्वांनी सुंदर असं भजन करायचं आहे. मी आता वा काकड्यात भजन करा भजन करा भजन करा सांगतो. पण कीर्तनात नियम मी मागच्या वर्षी मला वाटतं सांगितला तुम्हाला. काकड्यातलं भजन कसं असतं, सकाळी गारटलेला असतो आपण. आता काय गारटलेलो नाही. आता जर भजन पटलं तर कीर्तन सुटलं, नाही तर मग तांबडं फुटलं. हा, सगळ्यांनी प्रेमाने भजन करायचं, कोणीही भजन केल्याशिवाय राहायचं नाही. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई घुमाई भजन केलं पण नुसतं टाळ्याच वाजून दिसल्या असं तोंडानं काही भजन नाही केलं, आपल्याला काही भजन पटलं नाही. महिलांना वाटलं पुरुष करतील आणि पुरुषांना वाटलं महिला करतातच दररोज, त्यांच्या कसं सोपून दिलेलं आहे. आपल्याला काय टाळ्या वाजवल्या पण आवडीनं काही भजन कोणी केलं नाही. हां महाराज, साष्ट्याच्या महिला लय भारी भजन करते, तुम्हाला माहिती आहे ना. दररोज तुम्हाला ऐकायचं का त्यांचं भजन, बघा ते माझ्या पाठीमागं कसं भजन म्हणणार आहे. सुंदर असं भजन आपलं झालं पाहिजे, सर्वांना दिसलं पाहिजे बरं का. सर्वांनी भजन करायचं, माझ्या पाठीमागं सर्वांनी भजन म्हणायचं. ओ नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई नामदेव जना
अर्चनाबाई कोपऱ्यातला ताई म्हणतच नाही नामदेव जनाबाई स्वपन काका मुक्ताबाई 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 नामदेव जनाबाई टाळीचा आवाज येतच नाही नामदेव जनाबाई स्वपन काका मुक्ताबाई वा 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 सुंदर महिला मंडळीने सुंदर भजन केलं भोर पाटील महिलाचं भजन भारी झालं तर पुरुषांचं राहिलं महिलांना सुट्टी पुरुषाचं नाही पटलं तर पुरुषीतच नामदेव जनाबाई स्वपन काका मुक्ताबाई एका स्वरात म्हणायचं सगळ्यांचा एक स्वर नाही तर मुंगळ्यागत नाही करायचं आता मुंगळेच आहेत आता बिचारे मुंगे आहेत आता मुंग्याची लाईन कशी असते माहिती ना मुंग्याची लाईन बघितली का तुम्ही मुंग्याची लाईन किती लांब असू द्या अगदी सरळ एक मुंगे निघतात आणि मुंगळे नामदेव जनाबाई स्वपन काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई स्वपन काका मुक्ताबाई हे रामदेव जनाबाई स्वपन काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई स्वपन काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई स्वपन काका मुक्ताबाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली पटलं भजन काही काळजी करू नका थोड्याच वेळामध्ये जेवण खावण करून गोधडी हॉस्पिटलमध्ये सगळे ॲडमिट होतील याची दक्षता मी घेणार आहे हां सकाळी काकड्याला उठायचं ना आपल्याला आता गोधडीत गोधडी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट नाही केलं तर सकाळी काकड्याला कोणी यायचं दोनच मिनिटांमध्ये आपली सेवेला पूर्णविराम होणार आहे तू का म्हणे मग नैवृत्तीवरे सुखाचे शेजारी पहुडईन ऐशेवर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी जगद्गुरु तुकोराय म्हणतात देवा तू जर कृपा केली तर खऱ्या संतांची भेट होईल तुझ्या कृपेनं खऱ्या संतांची एकदा का भेट झाली मी वृत्तीवर राहणार नाही निवृत्ती अवस्था माझं प्राप्त होईन वृत्ती ही निवृत्ती झाली जनन दिशेची कोठे मग एकदा माझी निवृत्ती अवस्था मला प्राप्त झाली हे जन रूपाने मला दिसणार नाही जन जन रूपाने न दिसता काय दिसेल हो महाराज जनन हे ह्या अवघा जनार्दन सगळं जन मला जनार्दन रूपाना दिसेल आणि जनार्दन रूपाना काही एकदा जग दिसलं जनार्दन हे देवा तुझं नाव आहे आणि तुझं नाव जनार्दन असल्यामुळे तू कसा आहे तर सुखाचा सागर आहे मग सगळं जन मला जर तू जनार्दन रूपानं दाखवलं जनार्दन रूपानं मला जर जग भासू लागलं मग तू साक्षात सुखाचा सागर आहे मग त्या सुखाच्या शेवर मी पडून राहीन असं महाराजांचं अभंगामध्ये म्हणणं आहे तुकाराम 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 सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोली रे रे कुरे वेडवा कुडे उतरे
राजा तुम्ही सीता तुका बड़ी दानीश्वर राखा पाया वैकिंकरा करा क्षमा पराध महाराज तुम्ही सीता नाल देव तुकारा देव तुकारा देव तुकारा देव तुकाराम 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 पुंडरीकावर हरिठोर श्री नादेव तुकाराम हरिनाथ भगवान की दानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की शांति ब्रह्म एकनाथ महाराज की सब सनसन की जय।